மாத்தரம் 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 ஜிந்தாபாத் 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 விலினிகரன் जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो विजय असो सावित्रीबाई फुले यांचा विजय असो विजय असो सावित्रीबाई फुले यांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो दंगे की चोट पे विलीनीकरण विलीनीकरण दंगे की चोट पे विलीनीकरण विलीनीकरण कौन मंत्र देना घेतल्याशिवाय राहणार नाही कोण मंत्र देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो मा सावित्रीबाई फुलेंचा विजय असो विजय असो मा सावित्रीबाई फुलेंचा विजय असो विजय असो आवाज दो हम एक है हम एक है ओ सरकार होश में आओ होश में आओ ओ सरकार होश में आओ होश में आओ होश में आके बात करो बात करो होश में आके बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी करनी पड़ेगी बात तो तुमको करनी पड़ेगी करनी पड़ेगी विलीनीकरण हमको देना पड़ेगा विलीनीकरण हमको देना पड़ेगा नहीं देंगे तो छीन के लेंगे छीन के लेंगे नहीं देंगे तो छीन के लेंगे छीन के लेंगे हम सब एक है हम सब एक है हम सब एक है भारत माता की जय जय भारत माता की जय जय भारतीय संविधानाचा विजय असो विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो विजय असो घ्या की ओके ना घ्या की दादा काय सांगा 3 महिने झाले तुमचं आंदोलन सुरू आहे काही निर्णय होतात पण तुमच्या संबंधित चर्चा होत नाही मंत्रिमंडळामध्ये या महाराष्ट्र शासनाचं सध्याच्याला डोकं ठिकाण्यावर राहिलेलं नाही कारण एसटी महामंडळ हे राज्याची जीवनवाहिनी आहे राज्यातील ग्रामीण भागामध्ये या एसटी महामंडळ म्हणजे एक प्रकारची लाईफलाईन आहे ती लाईफलाईन आज 3 महिन्यापासून बंद आहे कारण आम्हा एसटी कामगारांचे 80-85% जास्त जीव या शासनाच्या आर्थिक अन्यायापोटी गेलेले आहेत याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे परंतु यांच्याकडे आमच्या एसटी महामंडळाच्या बाबतीत आमचा हा तिढा सोडवण्यासाठी वेळ नाही आहे परंतु कालचा जो निर्णय झाला अतिशय इतका म्हणजे निंदनीय झालेला आहे राज्य मंत्रिमंडळाचं कर्तव्य आहे की सार्वजनिक उपक्रमांसाठी सार्वजनिक बाबींवरती चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना संविधानानं दिलेले असताना त्यांनी कालचे निर्णय जवळपास वैयक्तिक घेतलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या फायद्याचे घेतलेले आहेत काल तर एका आमदाराला 18 करोडचा करमाफ दिला म्हणे ऐकलं बातम्यांमध्ये आणि आता तर किराणा दुकानांमध्ये सुद्धा दारू वाटप होणार अरे हे काय सरकार आहे का काय आता जसं काय नवीन पिढी काय ह्यांना बर्बाद करायची काय दारूच्या याला लावून नवीन पिढी सुधारण्यापेक्षा हे बर्बाद करायला निघालेत काय कारण काय कारण दारूचे कारखाने यांचे स्वतःची आहेत वाटतं बहुतेक त्यामुळे हे दारू विक्रीला चालना देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र बर्बाद करण्यावर उठलेले आहेत धिक्कार असो या सरकारचा धिक्कार असो दादा तुम्ही काय बोलाल वैयक्तिक निर्णय घेतले जातात पण तुमच्याबद्दल एक चर्चा पण होत नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता सरकारचं धोरणच आहे की आपले भांडवलशाही वाचवा
आणि फक्त सरकार वाचवा, या जनतेच्या गरजेविषयी जनतेच्या अडचणीविषयी या सरकारला काही देणं घेणं उरलं नाही, यांना फक्त भांडवलदार वाचवायचे. आता मला सांगा, दारू प्रत्येक दुकानामध्ये भेटणार, प्रत्येक खेडोपाडी, आता शहरामध्ये 100 स्क्वेअर फूटची जागा भेटणं काही सोपी गोष्ट नाही, पण शहरामध्ये पहिल्याच बिअर बार असतील, तुमचे दारूचे ठेके असतील भरपूर आहेत, पण खेड्यामध्ये प्रत्येकाकडे 100 स्क्वेअर फूट जागेची उपलब्धता आहे. तर त्या खेड्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक दुकानावर त्या ठिकाणी 100 स्क्वेअर फूटची जागा दाखवा आणि त्या ठिकाणी वाईनचं दुकान चालू करा. त्या दुकानमध्ये 2000 रुपयाचा किराणा माल भरायचा आणि वाईन भरायची, जेणेकरून ही महाराणातली जनता संपूर्ण त्या ठिकाणी व्यसनी व्हायला पाहिजे आणि ती व्यसनी जनता काही करून त्या व्यसनाच्या आहारी जाऊन जिथं गेलं तिथं बटन या काँग्रेस हे जे आघाडी सरकार तिकडी सरकार आहे यांचं बटन दाबायला पाहिजे अशी यांची भावना झाली. आणि म्हणायला तर म्हणतात की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, अहो शेतकऱ्यांचा फायदा तुम्ही कशाला करताय? शेतकऱ्यांचं अन्नधान्य कुजतोय कुठं? जर शेतकऱ्यांचं अन्नधान्य कुजत असेल तर आपल्या भारतामध्ये खूप मोठी भूकमरी आहे. आज कुपोषणाचं प्रमाण खूप वाढलंय. गोरगरीब या ठिकाणी बरीच जनता त्या ठिकाणी 2 टाइम जेवणापेक्षा 1 टाइम अर्धी रोटी खाऊन त्या ठिकाणी झोपते. त्या गोरगरीबांना तुम्ही ते अन्न वाटप करा, तुम्ही त्या अन्नाचा उपयोग दारूसाठी करून. अहो मला सांगा, दारूचे कारखाने आहेत कुणाचे? कोणी एखाद्या शेतकऱ्याचा कारखाना आहे का? एखाद्या गरीबाचा कारखाना आहे का? हे फक्त भांडवलशाही आणि भांडवलदार आणि मंत्री या सज्जन लोक आहे, हे आता यांना सज्जन म्हणायला पाहिजे. यांनी जर यांना दारूचं उपलब्ध करायची तर असती, यांना एवढा जर पुळका असेल तर त्यांनी मंत्र्यांनी जो काही चहा पाण्याची त्यांची व्यवस्था असते त्या चहा पाण्याच्या ऐवजी 1 पॅक दारूचा द्यायला काय हरकत आहे? अहो यांना गरीब जनतेचं पडलंय कुठं? यांना फक्त काही करून हे भांडवलदार त्या ठिकाणी भक्कम करायचे आणि प्रत्येक इलेक्शनला त्यांच्याकडून पैसा घेऊन हे इलेक्शन असं खरमरीत करून प्रत्येक वेळेस आपली सत्ता काबीज करायची असं या सरकारचं केवळ आणि केवळ फायद्यापुरतं धोरण चाललंय. जरा विचार करा, आता आम्हाला 2-3 दिवस झाला अशा लागली की मुख्यमंत्री साहेब त्यांची तब्येत ठणठणी झाली, ते बरे झाले ते आमच्याविषयी काय बोलतील? कालची मंत्रिमंडळाची बैठक होती, कॅबिनेट बैठक, आमची आशा होती त्या बैठकीमध्ये एसटीविषयी काय चर्चा झाली होईल तशी आम्ही अपेक्षा करून बसलो होतो, पण त्या ठिकाणी आमचा कुठलाही विचार केला नाही. त्यांनाही सार्वजनिक व्यवस्था पूर्ण बंद पडायची. त्यांच्या या राजकारणाच्या या उद्देशानं असं समजतं की यांना एसटी पूर्ण बंद पडायची, याचं खासगीकरण करायचं आणि एसटी सुद्धा त्या ठिकाणी भांडवलदारांच्या घशामध्ये घालायची. यावेळी त्यांचा हा डाव आम्ही काही सफल होऊ देणार नाही. ते सरकार कुठेतरी निर्णय घेतं आणि त्या निर्णयाविरोधात जनता कोर्टामध्ये जाते, हे सरकार कुठं कोर्टात टिकत नाही आणि आम्ही सुद्धा या त्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये गेलोय. यांची जी काही रणनीती चालली ही रणनीती आणून पाहण्यासाठी आम्ही या जनतेची सुविधा त्या ठिकाणी एसटीची सेवा अखंड चालू राहण्यासाठी आम्ही या कोर्टामध्ये गेलोय. या सरकारला समजायला पाहिजे, त्या सरकारने या कोर्टाच्या अगोदर आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे, पण असं काय करत नाही. पण शेवटी 12 आठवडे संपल्यावर ते कोर्टामध्ये येईल, त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये येईलच, तोपर्यंत फक्त आम्ही वाट बघू. आणि जरी त्यांना 12 आठवडे होऊन जरी त्या ठिकाणी त्यांचा अहवाल द्यायचा नसेल तरी आमचा एकतर्फी निर्णय होईल आणि तो जरी त्या ठिकाणी लांबणीवर पडला तरी आम्ही हा आमचा दुखवटा 3 महिने 6 महिने 1 वर्ष किती दिवस लागो यांना म्हणत असेल आम्ही एसटीवर खासगी चालक बोलू, खासगी आम्ही काही करून एसटी चालू करू, आम्ही त्यांना म्हणत असेल आम्ही तो प्रकार करू, पण खबरदार त्या तुम्ही वाट्याला जाऊ नका. आम्ही या ठिकाणी शांत बसलोय, आम्ही शांत बसलोय म्हणजे आम्ही गप्प मुकळून बसलो नाही किंवा आम्ही गांडूची आवलात नाही, आम्ही या महाराष्ट्रातले मराठी माणसं आहोत. जर तुम्ही तो अनैतिक प्रयत्न करायचा प्रकार केला, एसटीचं संपूर्ण आम्हाला इकडे बाजूला ठेवून आम्हाला कोर्टामध्ये ठेवून तुम्ही खासगीकरण करायचा प्रयत्न केला तर आम्हाला आमच्या हातामध्ये हत्यार घ्यावं लागेल, हे तुम्ही आधी तुमच्या दिमागात ठेवा. कारण आम्हाला आमची बरोबरी झाल्याच्या नंतर आम्हाला दुसरं कुठलं काम राहणार नाही, आम्ही तुमच्याच पाठीमागे लागू एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर आमचा निर्णय घ्या अशी मी या सरकारला या माझ्या ठिकाणी हात जोडून पुन्हा विनंती करतो. आमचे जोडलेले हात मोकळे होऊ देऊ नका, कारण का आम्ही सुद्धा तुम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन राजकारणामध्ये शिरलात त्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्म घेऊन या ठिकाणी ह्या एसटीमध्ये लागलोय. आम्हाला सुद्धा समजतं काय करायचं काय नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि आमचा निर्णय लावा एवढी मी अपेक्षा करतो. दादा, सरकारला दारूकडे लक्ष द्यायला वेळ आहे पण एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे वेळ द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही आहे का? अहो दारूकडे लक्ष द्यायला वेळ कशात का असणार नाही? 1 क्वार्टर विकली की सरकारला त्या ठिकाणी मुनाफा भेटतो, त्याचा टॅक्स असतो आणि यांना तो टॅक्स रूपात जमलेला जो पैसा आहे तो पैसा, आता यांच्याकडे पैसा नसेल तर राजकारण कुठलं? त्यांना पैसा जमवायचा आणि पुढचं इलेक्शन जिंकायचं एवढाच खेळ चाललाय. त्यासाठी या ठिकाणी आर्थिक त्यांची परिस्थिती भक्कम होणे गरजेचं आहे. ती आर्थिक परिस्थिती भक्कम करण्यासाठी इकडे जनता दारू पिऊन व्यसनाधीन झाली काय, जनतेचे किडनी लिव्हर गेले काय, यांना काही देणं घेणं नाही. यांना फक्त सरकारचा कर वाढवायचा आहे आणि
आपल्या त्या ठिकाणी तिजोरीत पैसा साठवून तो भ्रष्टाचार जास्तीत जास्त कसा करता येईल आणि आपलं सोनं चांदी त्या ठिकाणी कसं करता येईल हे त्यांचा उद्देश आहे. हे थेट मी त्या जनतेकडून जनतेतर्फे मी त्यांचे आरोप करतो. यांना हे सरकार ही जनता ह्या जनतेची भावी पिढी बिघडण्याचा कुठला अधिकार नाही. सरकारचं काम असतं की जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे. हे सर्व निर्णय हे जनतेच्या हिताचे न घेता त्या ठिकाणी जनतेची प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी जनतेच्या विरुद्ध करत आहे हे करू नये. ही एसटी जनतेची आहे. ही एसटी जनतेसाठी चालू करावी. एसटीची जनतेला एसटीची सेवा द्यावी याकडे लक्ष द्या. तुम्ही असले आगाव कामं करू नका. आगावचं काम कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला फार मोठे भोगावे लागतील. मी या ठिकाणी त्यांना इशारा देतो. पाजी सरदारजी कुठून आलात काय सांगाल तुम्ही? वाशिम मधून आलात असं सांगताय. कुठल्या पदावर आहात तुम्ही? काय परिस्थिती आहे वाशिमची? आम्ही वाशिम जिल्ह्यातील वाशिम आगारातील आलेलो. मी वाहतूक नियंत्रक या पदीवर आहो. जवळपास मला 12 वर्ष झालेले वाहतूक नियंत्रक या पदावर. वाशिममध्ये 95% बंद आहे डेपोत. वाशिम जिल्ह्यात पूर्ण 95% मध्ये छुटमुट 2 गाड्या निघत आहेत, 1-2 गाड्या. बाकी सर्व म्हणजे कोण काढतंय ते? एक 2 रिसोर्टचे ड्रायव्हर आहेत आणि 2 वाशिमचे कंडक्टर आहेत. असे मिळून ते दोन्ही डेपो मिळून फेऱ्या काढत आहेत. अधिकारी जबरदस्ती करतायत गाड्या काढायला? अधिकारी आणतच आहे, दबाव आणतच आहे आमच्यावर. आणखी काय परिस्थिती आहे वाशिमची? बाकी तर सर्व आम्ही शांतपणे दुखवट्यात बसलेले सर्व कर्मचारी. आम्हाला इतका त्याचा बर्डन आहे की आम्हाला डेपोमध्ये बसू देत नाही. ते डेपोच्या बाहेर काढलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्याचा खूप अन्याय धोरण आहे त्याचं. विलीनीकरण होईपर्यंत लढा सुरू राहील? हा 100% राहील, 100% राहणार. आम्ही जवळच विलीनीकरण होणार नाही. जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही दुकट्यातच राहणार आहोत. किती वेळ लागू त्याला पण? मेजर काय सांगाल? सरकारला वैयक्तिक निर्णय घेताना बरं पडतंय पण तुमचे प्रश्न सोडवताना लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आता त्यांना समजून आलंय कारण आपलं आता सरकार टिकणार नाही हे त्यांची खात्री झालेली आहे. अगदी सांगतो किंवा कारण यासाठी कालच जे न्यायालयानं जे 2 निर्णय मोठे घेतले, फार मोठे निर्णय घेतले आणि खरोखर न्यायदेवता आमच्या देशामध्ये आहे हे त्या न्यायदेवतेनं आम्हाला दाखवून दिलं. त्याबद्दल मी प्रथम त्या न्यायदेवताचा शतशत प्रणाम करतो. खरोखर जे 12 आमदार निलंबित केलेत ते चुकीचं होतं हे निदर्शन आणून दिलं आणि यांची जी हुकुमशाही चाल रही ही निदर्शन आणून दिली. जी लोक खरोखर न्यायासाठी आज 80 विद्यार्थ्यांनी तुम्हाला माहिती आहे न्यायालयामध्ये जी केस टाकली होती आणि 2000 विद्यार्थ्यांनी ती त्याच्यामध्ये भाग घेतला नव्हता. खरोखरच ज्या विद्यार्थ्यांना या न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि न्यायदेवता हीच या देशाच्या मातृभूमीची आई आहे हे ज्या विद्यार्थ्यांना समजलं की आपला हक स्वतःचा आपल्याला मिळू शकतो अशा 80 विद्यार्थ्यांना MPEच्या परीक्षेला त्यांनी परत त्यांना प्राधान्य दिलं आणि त्याच्यातूनही खरोखर न्यायदेवतेकडे न्याय आहे आम्हाला समजून आला. आणि खरोखर न्यायदेवता ही गोरगरिबांच्या पाठी आहे, खरोखर न्यायदेवता ही सत्याच्या बाजून आहे हे आम्हाला त्याच्यातून दिसून आलं. तसंच आम्हालाही आज 3 महिने झाले आमचे आज 80-86 बांधव आम्हाला निघून गेले. आम्हाला पूर्णपणे 100% तुम्हाला सांगतो आत्मविश्वास आहे आणि ते आम्हाला न्यायदेवता या आता 12 आठवडे म्हणालेत, उद्या 3 तारखेला आहे, 4 तारखेला ते 12 आठवडे होणार आहेत. त्यांनी स्वतः अगर अहवाल जर नाही दिला तर न्यायदेवता या गोरगरिबांचा विचार आणि या महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेचा विचार नक्की करणार हे आम्हाला आत्मविश्वास आहे. दुसरी गोष्ट त्याच्या पुढील जाऊन सांगतो, काही आमच्यातले बांधव चुकीचे काम करून आतापर्यंत 28 संघटना होत्या, 29 संघटना होत्या, तेच बांधव आमच्या काही कामावर इथं आमच्याबरोबर 2 महिने 2.5 महिने राहिले. ते चुकीची काहीतरी आपोआप सरून लोकांच्या मध्ये संभ्रमित अवस्था करायलेत. त्याही बांधवांना सांगतो इतके सर्व संघटना गेले त्याच्यातनं तेही गेले त्याकरता कुठल्याही कर्मचाऱ्यांनी अशा काही अपोआवर त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. राहिली बाब या सरकारची, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला माहित आहेत काही माझ्या बांधवांना अगदी सडतोडपणे उत्तर दिले आणि ते अगदी निश्चितपणे आहे आणि आम्हाला पूर्णपणे न्यायालयावर विश्वास आहे. कारण का तर आमच्या न्यायदेवतेचा ज्या डॉक्टर गुणरत्न साहेबांनी पूर्णपणे अभ्यास केला आहे, जयश्री मॅडमने पूर्ण अभ्यास केला आहे आणि त्या अभ्यासाच्या जोरावर तुम्हाला माहित आहेत 92,000 कर्मचाऱ्यांना तुम्हाला सांगतो छाती ठोकपणे सांगतो आम्हाला न्याय मिळणार. याच्यात कुणीही मनामध्ये संकोच पकडू नका आणि यांच्या कुठल्याही भूलत्यापेला तुम्ही कामगारांनो कुठल्याही भूलत्यापेला तुम्ही त्यांच्या हारी जाऊ नका. कारण त्याचा आम्ही जवळून अगदी त्यांच्या जवळ राहून आम्ही आज त्यांचे विचार ऐकत आहोत. न्यायालयाचा काय उद्या आमचा निकाल येणार आहे ते सुद्धा आम्हाला अगदी पक्का माहीत आहे आणि त्याला तारीखवर तुम्ही बसू नका. कारण
न्यायालय आहे, त्या त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास केल्यानं त्यांच्यामध्ये तडजोडी ओल्या जातात, त्या तडजोडीवर तडजोडी करण्यासाठी थोडासा उशीर लागतो। म्हणून तुम्ही कुठलीही चिंता करू नका, आम्ही ठामपणे या जवळजवळ 80-90 दिवस झाले आम्ही या ग्राउंडवर, आमचे हे समोर बाजूला उभे राहिलेले साथी पण आहेत, आम्ही एकत्र आजपर्यंत आम्ही घरी सुद्धा परतलो नाही, कारण आमचा न्यायदेव तर आमचा पूर्ण विश्वास आहे। तरी कुणीही कुठल्याही कर्मचाऱ्यांनी कुठल्याही अपवावर विश्वास न ठेवता ठामपणे राहा, तुमचा हा 100% विजय आहे, मी आज ग्राउंडवरून सांगू इच्छितो। दादा तुम्ही काय सांगाल, सरकार वैयक्तिक निर्णय घेतं पण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी काही चर्चा होत नाही? सरकार मुंह में राम बगल में छिरू, तुम्हाला आठवत असेल जवळ 2017 अंगणवाडीचा संप झाला, हे सत्यत असताना अंगणवाडीच्या महिलांच्या संपाला पाठिंबा दिला आणि 8 वर्षापासून त्यांच्याकडे परिवहन खातं आहे, त्याचा निर्णय घ्यायला त्यांना वेळ लागतोय। 2017 जो आमचा जो निकाल आला होता तो सुद्धा आमच्या बाजूने आला होता, पण तो निकाल त्यांनी दाबून ठेवला, आजपर्यंत तो निकाल त्यांनी उघड केलेला नाहीये। त्याच्यानंतर आता तुमचा जो विषय आला की जर यांना मद्य वगैरे विक्री करायची, तरुण पिढी बर्बाद करायची, याच्या अगोदर पण असं झालेलं आहे। चीन का बर्बाद झालं होतं, चीनमध्ये 3 आपूचे, इंग्रजांनी चीनच्या लोकाला आपू पाजून बर्बाद केलं, तशी परिस्थिती, 3 युद्ध केलं, आपूचे युद्ध आणि चीनला खाईमध्ये लोटलं, त्यांनी दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटलं। तसं हे सरकार आहे ना, हे दळभद्री आहे, हे दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटण्यासाठी तरुण पिढीला खराब करतंय, त्याच्यामुळे दारूचे कायदे, त्याच्यानंतर आमदाराला हे करायचं, त्याच्यानंतर 2017 त्यांनी ऑक्टोबर 2017 आमचा संप झाल्यानंतर नोव्हेंबर 2017 आमदार खासदाराचे पगार वाढवले, पेन्शन दिल्या, काय गरज आहे आमदार खासदारांना पेन्शन पगार देण्याची 5 वर्ष? जवळजवळ कर्मचारी, कोणत्याही शासकीय खात्याचा कर्मचारी जवळजवळ 22-25-30 वर्ष सेवा देतो, त्याला पेन्शन द्यायला यांच्याकडे पैसे नाही, आमदार खासदाराला पेन्शन द्यायला पैसे येतात कुठून यांच्याकडून? आणि आमचा जो मुद्दा राहिला, यांना एसटी कडे बघण्याला वेळ नाही, कारण की खाण्याचा मलिदा आता बंद झाल्यामुळे कि आमचा जो टॅक्स रुपीने जो पैसा यायचा 35-40% जवळ, त्याच्यातून जवळ 17.5% प्रवासी कर, 27% डिझेल मधून पैसा यायचा, 27% डिझेल मधून पैसा यायचा, त्याच्यानंतर इतर प्रवासी कर असा जवळजवळ 35-40% प्रवासी कर, प्रवासी करच्या माध्यमातून पैसा यायचा, आता तो पैसा काढायचा कुठून? तर त्याच्यामुळे निश्चितच सरकार काहीतरी वेगवेगळे फंडे काढत असत, दारूचे बऱ्याच लोकांचे वायनरी आहे, फॅक्टरी आहे वगैरे, बऱ्याच मंत्री आमदार खासदाराच्या, त्याच्यानंतर ज्या खासगीकरण करण्याचा जो एसटीचा त्याचा जो कुटील डाव आहे, कारण की बऱ्याच असे प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत की त्यांच्या लक्झरी किंवा प्रायव्हेट बसेस चालतात, त्याच्यामुळे एसटी सुद्धा यांनी 2017 रावते साहेब परिवहन मंत्री असताना नको त्या गोष्टी करून ठेवलेल्या, त्यांनी प्रायव्हेट गाड्या याच्यात आणल्या होत्या, त्याच्यानंतर ईटीआय मशीनमध्ये भ्रष्टाचार, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आयसर गाडीच्या बाद इंजिनच्या 500 गाड्या आणल्या होत्या, त्या गाड्याचा तर कोणत्या महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी त्यांचा पत्ता लागला नाही, शिवशाही आणल्या, त्याच्यानंतर जे मशीनमध्ये जे पेपर येतो त्याच्या आज 45 पैसे एका तिकिटाला लागतात, जवळजवळ त्याचे 45 पैसे वाचू शकतात, वायफाय झाला, त्याच्यानंतर स्वच्छक लोकांचं झालं, ब्रिक्स म्हणून जी कंपनी होती त्याला 450 कोटीचं टेंडर दिलं होतं 2-3 वर्षासाठी, हे जे अनावश्यक खर्च आणले 2013 एसटी ही डबगायला आणायला जरूर आणि परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष एक नसावा, दोघी वेगवेगळे असावे, यांची एकाधी कारशाही पद्धती निर्माण होती, हुकुमशाहीप्रमाणे ते वागतात, ही ज्या गोष्टी आहेत एसटीच्या त्रुट्या कमी करायला पाहिजे आणि रिकाम्या गोष्टीवर न लक्ष देता शासनकर्त्यांनी जे महत्वाचे मुद्दे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि एसटीचं विलिनीकरण आणि विलिनीकरणच झालं पाहिजे। दादा तुम्ही काय सांगाल? या भारत जवळपास 3 महिने झाले तुमचं आंदोलन सुरू आहे, विलिनीकरणावरती ठाम आहात का? विलिनीकरण भेटेपर्यंत तर आम्ही काही मागे हटणार नाही, विलिनीकरण हा आमचा एकमेव ध्येय आहे आणि ते आमचं ध्येय आम्ही नक्की पूर्ण करू। मला एवढंच सांगायचं होतं की 26 जानेवारी 1950 आपण लोकशाही देशामध्ये राहतो, लोकशाही आपण अवलंबिलेली आहे, पण आपण खरंच लोकशाहीमध्ये राहतो का हो? आजच्या राज्य शासनाने जे काही सरकार आहे त्या सरकारने इतकं प्रायव्हेटायझेशन करून ठेवलं आहे, सर्वसामान्य जनतेसाठी असलेलं सरकार हे सर्वसामान्याचा विचार न करता स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ पाहत आहे। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही ते दुखवट्यामध्ये बसलेलो आहोत, 85 लोकांनी आमच्या आत्महत्या केल्या, बलिदान दिलेलं आहे, पण यांना या गोष्टींचं काही देणं घेणं नाही, सोयरसूतक नाही, यांना फक्त स्वतःचा स्वार्थ स्वतःचा फायदा दिसून येत आहे। म्हणून मी सरकारचा या ठिकाणी सगळ्यात प्रथम निषेध करतो आणि सरकारला परत विनंती पण करतो की यांनी कमीत कमी आमच्या सर्व एसटी कामगाराचा विचार करून आम्हाला योग्य न्याय देण्यात यावे, लवकरात लवकर विलिनीकरणाचा मार्ग मोकळा करून आम्हाला
आम्हाला योग्य न्याय देण्यात यावा हीच मी सरकारला या ठिकाणी विनंती करेल. भारत माता की जय. जय भारत माता की जय. जय वंदे मातरम. वंदे मातरम. मातरम इनकलाब जिंदाबाद. जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद. जिंदाबाद दंगे की चोट पे दंगे की चोट पे वन मंत्र देना नहीं असं कसं देत नाही असं कसं देत नाही कोणता म्हणतो देत नाही हो सरकार होश में आओ होश में आके बात करो. बात करो बात तो तुम क्यों करनी पड़ेगी. करनी पड़ेगी. करनी पड़ेगी. मिली कर देना पड़ेगा. देना पड़ेगा. नहीं देंगे तो छीन के लेंगे. छीन के लेंगे. भारत माता की जय. जय वंदे मातरम. मातरम.